लाज दिवप हो जसो गुन्हा तसो लाज घेवप होय गुन्हा मात डीआयजी विमल गुप्ताचे लाज घेवपाच्या प्रकरणात गोय सरकार कायद्याचो व नेम विसरला निलंबित पी एस आय देवयानी आंबेकरची डिपार्टमेंटल इन्क्वायरी सेटल करपक गोयचं आदला डीआयजी विमल गुप्तान चाळीस हजारांची खंय लाज घेतली ते चाळीस हजार देवयानी कडल्यान घेऊन पी सी चेतन मोरजकरां डीआयजी गुप्ता मेरेन पावले पी सी मोरोजकरांचे आरोप या सगळ्या आरोपांची दखल घेऊन डीजीपी मुक्तेश चंद्रन पीएसआय देवयानी आंबेकर आणि पी सी चेतन मोरजकाराक निलंबित केले डीजीपीचेच विनवणेचे एसीबीन प्रकरणाचा तपास करून रिपोर्ट मुखेल सचिवाकूय दिला हे सगळे बोवाळात गोय सरकारन विमल गुप्ता गोयच्या डीआयजी पदावेल्यान मुक्त केला आणि गुप्ता परत दिल्ली सरकारच्या सेवेतूय पवलं प्रुडंटकां मिळिल्ले प्रमाण एसीबीन मुखेल सचिवाक दिलेल्या आपले प्राथमिक चौकशी रिपोर्टात या लाच प्रकरणात डीआयजी विमल गुप्तचा सहभाग असा म्हणून दुबव उकतला मात मुखे सचिवांवर रिपोर्ट आड नदर करतना विमल गुप्ता आड चौकशी सुद्धा सुरू करपाची शिफारस केली ना आता गोय पोलिसांनी परवरेचो डीवय एस किरण पोडुवालाक निलंबित पीएसआय देवयानी आंबेकर आणि पीसी चेतन मोरजकारा आड चौकशी अधिकारी नेमला दोघां आड प्राथमिक चौकशी सुरू झाल्या देव्याने आंबेडकर आणि मोरजकरांड डिपार्टमेंटल इन्क्वायरी प्रक्रियेत प्रभावशाली व्यक्तींकडल्यान कर हस्तक्षेप करून यत्न केला हे धर्तेर तपास चालता मात अजाबाची गजल म्हणजे या तपासात डीआयजी विमल गुप्ताचे सहभागाबद्दल काहीच वव दौरिल्ला प्रुडंटाखात सिनियर रिपोर्टर मुकेश कुमार